पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशलिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर। संपर्क 81-08-17-63-65। संगमनेर मधील वाळू तस्करांची मजल आता थेट तहसीलदारांच्या घरापर्यंत पोहोचली आहे। तालुक्याचे तहसीलदार धीरज मांजरे यांच्या घरी जाऊन एका वाळू तस्करानं त्यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना घडली आहे। तर या प्रकरणी या वाळू तस्कराविरोधात शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर पद्धतीनं वाळूचा उपसा होतोय, यामुळे वाळू तस्कर मुजोर झालेत। तर स्थानिक ग्रामस्थांना या वाळू तस्करांनी अनेकदा धमक्या दिल्यात, मात्र आता त्यांची मजल थेट महसूल अधिकाऱ्यांना धमकावण्यापर्यंत गेली आहे। शहरातील मालदाड रोड परिसरामध्ये राहणारा वाळू तस्कर शुभम थोरात यानं थेट तहसीलदार धीरज मांजरे यांचं मालपाणी नगर परिसरातील घर गाठलं आणि त्या ठिकाणी तहसीलदारांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारामध्ये बेकायदेशीर पद्धतीनं प्रवेश करून त्यांच्या घराची बेल वाजवली। त्यानं घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र तहसीलदारांनी घराचा दरवाजा न उघडल्यामुळं या वाळू तस्करानं दरवाजावर थापा मारून शिवीगाळ केली। त्यानंतर तहसीलदारांनी आपल्या घराचा दरवाजा उघडला, त्यावर माझा कॉल का घेतला नाही असं म्हणून या वाळू तस्करानं तहसीलदारांना शिवीगाळ केली आणि त्यानंतर तो निघून गेला। या प्रकरणी तहसीलदार धीरज मांजरे यांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शुभम थोरात याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जाधव हे करतायत। बाबासाहेब कडू, सी न्यूज, मराठी, संगमनेर। नए घर में पुराना सामान अच्छा नहीं लग रहा, पर ये सामान सही दाम में बिके तब ना। तुम बस SM ग्रुप से कांटेक्ट करो, ये है OLX सर्टिफाइड डीलर जो पूरी तरह रिलायबल हैं और अच्छे दाम में तुम्हारे घर का पुराना सामान सेल करा देंगे। इतना ही नहीं, तुम यहाँ से सामान खरीद भी सकते हो। अधिक जानकारी के लिए स्क्रीन पर दिए गए नंबर्स पर संपर्क करें।